ताई लग्न कधी ठरलंय कि तुम्ही कुठे राहता? निखिल दादा आणि तू फर्स्ट टाइम कधी भेटले? सो गाईज, फायनली अंकितानी इंस्टाग्रामला स्टोरी टाकली होती, आस्क मी एनिथिंग. सो आम्ही दोघांनी असं डिसाईड केलं की त्या स्टोरीचे जे आन्सर्स आहेत ते आम्ही इंस्टाग्रामवर ही प्रॉपरली देऊ शकत नाही. सो आपण ह्या व्हिडिओमध्ये तिच्याकडून आन्सर्स ऐकणार आहोत तुमच्या क्वेश्चन्सचे. सो त्याचे आन्सर्स अंकिता डायरेक्ट देणार आहे, असं नाही की काय ठरवलं तिने, डायरेक्ट देणार आहे आन्सर्स. ऑल राईट, सो हे गाईज, इट्स निखिल अँड अंकिता हियर अगेन अँड वेलकम टू आर व्हिडिओ. अँड फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना क्रांतिकारी जय भीम. सो अंकितासाठी फर्स्ट क्वेश्चन आहे. सो क्वेश्चन असा आहे की पार्टी कधी देणार आहेस एंगेजमेंटची आणि 100K सक्सेसची पार्टी? पार्टी एंगेजमेंटची आणि 100K सक्सेसची लग्नातच देईन. लग्नाला या, दोन दोन घरच मान्य परवडणार. स्मार्ट दादा, लग्नाला नक्की या. क्या लिखू समझ नहीं आता, सिर्फ दोस्ती. फ्रेंडशिप. ताई लग्न कधी ठरलंय? लग्न कधी ठरलंय? ओके, लग्नाची डेट तर आम्ही अजून फायनल नाही केली आहे. सो हॉल वगैरे फायनल झाल्यावरती मग डेट तुम्हाला सगळ्यांना डिक्लेअर केली जाईल. जय भीम कडक ताई. जय भीम. जय भीमचा रिप्लाय. जय भीम ऑफकोर्स. तुम्ही खूप छान रील बनवता आणि तुम्ही खूप छान दिसता. थँक्यू सो मच. जय भीम. जय भीम. जय भीमचा रिप्लाय तर जय भीमच. आम्ही दोघांनी लिमिटेड क्वेश्चन सिलेक्ट केले ज्याचे आन्सर्स आपण देऊ शकतो. सो सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. आणि तुम्ही अंदाज लावू शकता 1,00,000 फॉलोअर्स मग क्वेश्चन किती असतील. तर चलो आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया की मी तुमचा खूप मोठा फॅन आहे दीदी. थँक्यू सौरभ. आणि टिकटॉक पासून आतापर्यंत तुम्ही लोक मला एवढा सपोर्ट करता त्याच्यासाठी सुद्धा थँक्यू सो मच. मैम मैं आपका बिग फैन हूँ, आपका 4 साल पहले का वीडियो मेरे पास अभी भी है. वाओ, काय बोलायचं तुला अंकिता? हो, इतना प्यार देने के लिए थैंक यू सो मच भाई. मेंशन करो, स्टोरी पे डालो, मेंशन करो, मैं जरूर शेयर करूँ. जी जी जी, वो वीडियो स्टोरी पे डालो, हमको देखना है कि वो कौन सा वीडियो है. और वो स्टोरी पे डालो, टैग करो मेरे को भी, उसको भी. आई एम बिग फैन ऑफ बोथ ऑफ यू, निखिल अँड अंकिता. खूप आनंद होतो की जेव्हा दोघांना पण आमच्या माझ्या अकाउंट वरती आमच्या दोघांना पण बोलतात ना, तेव्हा मला जास्त आनंद होतो. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मिलिंद दादा, असा सपोर्ट करत राहा आमच्या दोघांना. हाच क्वेश्चन अंकिताच्या क्वेश्चनच्या आस्कमी क्वेश्चन मध्ये खूप वेळा आलेला आहे आणि भरपूर लोकांनी हा क्वेश्चन विचारलाय, जो या अस्मिता ताईंनी विचारलाय. सो त्या सगळ्या क्वेश्चनचा एकच आन्सर आहे जो अंकिता देणार आहे. आपण एकच क्वेश्चन 10 वेळा रिपीट नाही करणार आहोत, सो त्याने व्लॉग खूप मोठा होईल आपला. सो क्वेश्चन असा आहे की बर ताई तुझं लग्न कधी आहे ग, आम्हाला बोलवणार नाही का लग्नाला? अजून आम्ही लग्नाची डेट फायनल नाही केली आहे, डिपेंड ऑन हॉल. तुम्ही आमचे व्हिडिओज किंवा स्टोरी जर बघत असाल तर तुम्ही कनेक्टेड राहा आमच्याशी. बट आम्ही लवकरच तुम्हाला अपडेट देऊ. प्रत्येक गोष्टीची प्रिपेरेशन होत आहे. सो आत्ताच क्वेश्चनचा आन्सर देऊन फायदा नाही, आपण सगळं प्लॅन पूर्ण झाला, सक्सेस इनिशिएट केला प्लॅन, तेव्हा आपण की ताई माझ्याशी बोलत जा ना ग, तू मला इग्नोरच करते. मी ऑनलाईन खूप कमी असते आता सध्या. माझे घरी माझ्या बहिणीची छोटी मुलगी होती. सो तिच्यामध्ये मनस्वी सोबत खेळण्यामध्ये घरी लायन असतो या सगळ्या गोष्टीमुळे मी तर थोडंसं सोशल मीडियापासून लांबच होती त्या सगळ्या गोष्टीमुळे. आणि आत्ता सध्या माझे क्लासेस आणि हे सगळं करिअरकडे फोकस होतं. आणि ऍक्च्युली बघायला गेलं तर अंकिता तुम्हालाच नाही तर मी सुद्धा अंकिताला इंस्टाग्रामवर मेसेज करतो. सो अंकिता मला सुद्धा लेट रिप्लाय यासाठी, मला माहिती आहे अंकिताचा शेड्यूल काय काय नाही. सो ती खरंच तिच्या करिअरकडे खूप फोकस्ड आहे. नेल आर्ट अकॅडमी ओपन करत आहेस का? टॉप सिक्रेट. तो सुद्धा एक टॉप सिक्रेट आहे की तुम्ही कुठे राहता? ठीक आहे, मी ऐरोलीमध्ये राहते, नवी मुंबईमध्ये. आणि ते लवकरच बेलापूरला शिफ्ट होणार आहे. ठीक आहे, की आप मेरे इस पेज पे आपकी पोस्ट कोलॅबरेशन करोगे क्या प्लीज? इफ माझा व्हिडिओ असेल, माझ्या रिलेटेड असेल किंवा एखादा असा मेसेज असेल की जो सोशली लोकांना फायद्याचा असेल आणि ज्याच्यामधून बिझनेस नसेल, असे मी पोस्ट नक्कीच कोलॅब करते. की अगर वो बाबा साहब के बारे में रहेगा या फिर कोई एक अच्छा सोशल मैसेज आप तक, अगर ऑडियंस तक अच्छा सोशल मैसेजेस जा रहा है तो मैं जरूर शेयर करूंगी. बघूया सर, इन्क्लूडिंग माय व्हिडिओज ऑल्सो, कारण yes. मला माझ्यावरती खूप प्रेम आहे. भरपूर कोलॅबरेशन एक्सेप्ट केले आणखी त्याने कोलॅब एक्सेप्ट केले. पण
पण काही लोक असे करतात की मी कोलॅब एक्सेप्ट करते आणि नंतर ते लोक व्हिडिओज डिलीट करून टाकतात. सो याच्यामुळे हे बरोबर नाही आणि ते मला हर्ट होतं. व्ह्यूज कमी होतात हे ते मला काही फरक नाही पडत, पण ते तुम्ही पहिला मागे लागता आणि नंतर ते तुम्ही रिमूव्ह करता, मला ती गोष्ट आवडत नाही. सो तुम्ही डिलीट तर नाही ना करणार आहे, आणि जर मी कोलॅब एक्सेप्ट करते तर प्लीज डिलीट करू नका. माझा मित्र आहे माझा एकुलता की नांदेडला कधी येणार? नांदेडला नक्कीच येऊ. ओकेजन असेल आणि जर तुम्ही इन्व्हाइट करताय तर आम्ही नक्की येऊ. अंकुदी तुला भेटायचं आहे, कधी भेटणार तू? खूप इच्छा आहे यार तुला भेटायची, प्लीज मीट सून. नक्कीच आपण एकदा प्लॅन करूनच आता भेटूया, कारण मला पण बरं नाही वाटत आणि थोडासा शेड्यूल पण बिझी आमच्या दोघांचा, थोडासा धावपळ चालू आहे, थोडासा काम चालू आहे. सो त्यामुळे एकदा फ्री झालो या मधून तर आपण नक्की भेटू. नक्की भेटू. की तुम्ही खूप भारी व्हिडिओज बनवता. थँक्यू सो मच ओंकार. अंकिता एक व्हिडिओ एका टेक मध्ये कधीच बनवत नाही. अंकिता एक व्हिडिओ थोडीशी एवढी एवढीशी जरी मिस्टेक असली किंवा डोळ्याशी झपकले तरी तो मिस्टेक आहे आणि तो व्हिडिओ परत रिटेक होतो. मग तसे 5 ते 6 रिटेक होतात तेव्हा एक व्हिडिओ परफेक्ट होतो. 5 ते 6 कधी कधी होतात रिटेक, 10 ते 12 तर पकडूनच चाला. एक व्हिडिओ मध्ये मी माझं एवढं जान टाकून देते ना की मला ते परफेक्टच लागतं. क्वालिटी इम्पॉर्टंट आहे, क्वांटिटी इम्पॉर्टंट नाही आहे. असं आहे बघितलं 100K काय असे असे होत नाही. असं एवढी टफ मेहनत करावं लागतं, एवढं परफेक्शन लागतं तेव्हा ते 100K होत नाही. हा सुद्धा खूप मेहनत करतो आणि हा एका टेक मध्येच बेस्ट देतो. मला हेच ऐकायचं होतं की ताई जालना मध्ये कधी येणार? जालना औरंगाबाद हे माझी फेवरेट सिटी आहे आणि आय थिंक पावसाळ्यामध्ये जालनालाच गेलं पाहिजे. जालना मध्ये क्लायमेट खूप बेस्ट आहे, खूप बेस्ट. हा तर बोलतो तिथे ऑक्सिजन रिअल ऑक्सिजन तिकडे जालना मध्ये. वाव. त्यावेळेला आम्ही या लग्नाच्या आणि आमच्या या पर्सनल कामांमधून जेव्हा आम्ही फ्री होऊ त्या नक्की आम्ही जालना औरंगाबाद नांदेड काय नागपूर काय सगळं फिरणार आहोत. युअर फेवरेट भीम सॉन्ग? माझे फेवरेट भीम सॉन्ग पैकी वामनदादा कर्डक यांचं चांदण्याची छाया हे माझं खूप फेवरेट भीम सॉन्ग आहे. आणि सेकंड भीम सॉन्ग माझं आहे की ते बोले गाव गाव सरा बोले गाव गाव ते वाला. निखिल दादा आणि तू फर्स्ट टाइम कधी भेटले? तुमची भेट कशी झाली? निखिल आणि मी कुठे भेटलो, फर्स्ट टाइम आमची भेट कशी झाली हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेन. लवकरच या गोष्टीचा नवीन ब्लॉग येणार आहे आणि त्याच्यात आम्ही तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देऊ. बेस्ट पिक ऑफ युअर्स बोथ आहे आमच्याकडे फोटो. अजून एक आहे आणि एक हा वाला होता ज्यावेळी आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो, सो त्यावेळीचा हा फोटो आहे. येस हा वाला एक फोटो जो आमचा एंगेजमेंटचे फोटोज आहेत. वरचा आमचा तो फोटोशूटचा फोटो आणि खाली आमचा रिंगचा फोटो आहे. आमच्या दोघांच्या हातात रिंग आहे. की तू प्रॉपर कुठची आहेस? म्हणजे माझं गाव सातारा आहे पण जन्म मुंबईचा आहे आणि म्हणजे मुंबई विक्रोळी. आणि त्यानंतर मग मी ऐरोलीमध्ये आम्ही शिफ्ट झालो. पांडुपला पण राहिलो, ऐरोलीवर पण राहिलो आहे, पण माझं गाव सातारा आहे. सातारामध्ये पाटण तालुका, मुक्काम पोस्ट केरळ. सो फायनली आम्ही सिलेक्टिव्ह क्वेश्चन्सचे आन्सर्स आता दिलेले आहेत. सो तुमचे काही क्वेश्चन्स राहिले असतील तर ते सुद्धा तुम्ही ह्या कमेंट सेक्शनमध्ये विचारा, त्या क्वेश्चनचे आन्सर्स आपण नक्की देऊया. सो इफ आपला व्हिडिओ इथपर्यंत तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा तुमचे क्वेश्चन्स काय असतील ते, आणि शेअर करा आपला व्हिडिओ. आणि फायनली आणखी त्याचे 100K झाले म्हणून कॉंग्रॅच्युलेशन. सो तो व्लॉग सुद्धा अपलोड केला आपल्या चॅनलला, तो सुद्धा पूर्ण व्लॉग बघा. आणि सॉरी मी सगळ्यांच्या क्वेश्चन्सला आन्सर नाही करू शकले कारण खूप सारे क्वेश्चन्स होते. थँक्यू सो मच इतका सपोर्ट करता तुम्ही मला. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये निखिल आणि अंकिता सोबत. तोपर्यंत सर्वांना क्रांतिकारी जय भीम. टेक केअर. बाय बाय.